मुलांनो एक्सेल ट्यूशनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत गुणाकार कसा करायचा ते. 4 × 3 ते आपल्याला पाढ्यांचा वापर करायचा आहे. 3 × 12 गणिताचं उत्तर आहे 12. 5 × 2 आता 2 पाढा आपल्याला 5 म्हणायचा आहे. 2 × 1 = 2 × 4 = 32 × 2 = 5 = 10 6 × 1 इथे 6 × 1 = 6 म्हणू शकता किंवा 1 × 6 त्या कोणत्याही अंकाला 0 गुणाकार केला 9 × 0 तर त्याचं उत्तर 0 येतं. आता आपण पाहूया 2 गुणाकार. 42 × 8 तर आपल्याला 8 पाढा म्हणायचा आहे 2 वेळा. 8 × 2 = 16 16 × 6 इथे लिहायचे एकक स्थानी आणि 1 घ्यायचा. नंतर 8 × 32 32 + 1 = 33 60 × 9 इथे 9 × 0 करायचं आहे. नंतर 9 × 6 9 × 0 = 0 आणि 9 × 54 या गणिताचं उत्तर आपल्याला मिळालं आहे 540. 32 × 13 इथे 2 गुणाकार आपण 2 करतो आहे. त्यावेळी काय करायचं, पहिल्यांदा एकक स्थानी जी खालची संख्या आहे त्याने दोन्ही बरोबर गुणाकार करून घ्यायचा. 3 × 6 आणि 3 × 9 एवढं झाल्यावर आपण इथे 0 लिहायचा. एकक स्थानी अंक आहे त्याच्या खाली दुसऱ्या अंकाने परत गुणाकार करायचा आहे. 1 × 2 आणि 1 × 3 किंवा 3 × 1 = 3 आता आपल्याला करायची आहे बेरीज. या दोन्ही मिळाल्या संख्या त्यांची बेरीज करायची आहे. 6 + 0 = 6 9 × 2 = 11 11 × 1 = 1 3 × 1 = 4 47 × 35 5 × 7 = 35 झाला 3. 5 × 20 20 + 3 = 23 ते 0 घेतला. मग 3 × 7 = 21 5 × 2 3 × 12 = 2 = 14 5 × 0 = 5 3 × 1 = 4 2 × 4 = 6 1 च उत्तर आलं आहे 1645. आता पाहूया गुणाकार 3 2 पहिल्यांदा एकक स्थानी असलेल्या अंकाने वरच्या सर्व अंकांशी गुणाकार करायचा आहे. 230 × 50 पहिल्यांदा एकक स्थानी असलेल्या अंकाने वरच्या अंकाशी गुणाकार करायचा आहे. 0 × 0 = 0 0 × 3 = 0 0 × 2 = 0 तर इथे 1 घ्यायचं आहे. नंतर दशक स्थानी असलेल्या संख्येने यावरच्या तिन्ही संख्येबरोबर गुणाकार करायचा आहे. 5 × 0 = 0 5 × 3 = 15 15 × 5 इथे 5 × 1 5 × 10 = 1 11 तर या संख्ये जी मिळाली आहे ती अधिक करायचे. 0 + 5 = 5 1 = 11,500 6 × 9 =
54 आठशे 5 सहा एक 6 आणि 5 11 आठचा 1 सहा चौक 24 आणि 1 25 92 18 आठचा 1 2 1 आणि 1 3 2 चौक 8 4 अधिक 0 4 8 अधिक 1 9 5 अधिक 3 8 8 अधिक 2 10 4 9 36 8 3 4 चौक 16 आणि 3 19 अच्छा 1 4 चौक 16 आणि 1 17 त्या दुसरा अंक घेऊन विचारू 3 9 27 अच्छे 2 3 चौक 12 आणि 2 12 अधिक 2 14 आजचा 1 3 चौक 12 अधिक 1 13 त्या तिसरी संख्या घेऊन 9 1 इथे 2 शून्य घ्यायचं नंतर 9 1 9 किंवा 1 9 9 1 चौक 4 आणि 1 चौक 4 आता तिन्ही संख्यांची बेरीज करायची 6 अधिक 0 अधिक 0 6 9 अधिक 7 16 आजचा 1 7 आणि 4 11 11 आणि 9 20 20 अधिक 1 21 आजचे राहिले 2 3 अधिक 4 7 अधिक 1 8 8 अधिक 2 10 आजचा 1 4 आणि 1 5 अधिक 1 आजचा 6 6 गुणिले 0 0 6 गुणिले 0 0 6 गुणिले 0 0 6 5 30 एक 0 घेतला 1 गुणिले 0 0 1 गुणिले 0 0 1 5 5 1 0 जास्तीचा घेतला आता इथे 2 0 घ्यायचे नंतर गुणाकार सुरू करायचा 2 0 0 2 0 0 2 0 0 आणि 2 5 10 ते अधिक करायचे 0 0 0 0 5 आणि 3 8 0 आणि 1